subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. रामदास कुंभारकर यांच्या माध्यमातून वाशी सेक्टर 28 येथे मारुती विहार सीएचएस येथे इप टॉप अँड सेलिब्रिटी या भव्य दिव्य कॅफेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना युवा सेना सरचिटणीस माजी नगरसेवक करण मडवी, उपविधानसभा अधिकारी नरेश जयराम सपकाळ, शिव माथडी महाराष्ट्र उपाध्यक्ष देशमुख अण्णा, माजी नगरसेवक चेतन नाईक तसेच इतर नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी तरुण व्यवसायामध्ये उतरत आहेत याचा खरोखर आनंद वाटत असून ऋषिकेश रामदास कुंभारकर यांनी हाती घेतलेल्या व्यवसायाला शिवसेना युवासेना सरचिटणीस तथा माजी नगरसेवक करण मडवी यांनी शुभेच्छा दिल्या. आज ई टॉक सेलिब्रेशन या कॅफेचा जो ओपनिंग झालेला आहे आणि आमचे युवासेना विभाग अधिकारी ऋषिकेश कुंभारकर यांनी आज यांच्या माध्यमातून आज हा शॉप ओपन केलेला आहे. तर मी गणपती बाप्पा चरणी आणि आई जगदंबे चरणी मी असंच प्रार्थना करतो का असंच त्याला आशीर्वाद देवाकडनं भेटो आणि जसं त्यांनी हा एक शॉप ओपन केलेला आहे इटॉक सेलिब्रेशन याचा पुढे होऊन एक ब्रँड बनून त्याची फ्रेंचायझी प्रत्येक पूर्ण नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा रायगडमध्ये जावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि जसं एक शॉप ओपन केलं आहे तसं देवाच्या आशीर्वादाने आणखी त्याचे 100 शॉप ओपन होते आणि असंच त्याचा बिझनेस वाढू दे असं मी देवाचरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्वांनी ऋषिकेश कुंभारकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमचे स्नेही व युवासेनाचे विभाग अधिकारी ऋषिकेश कुंभारकर यांनी आज त्यांच्या ईट अँड टॉक सेलिब्रेशन असं हॉटेलचं उद्घाटन आज इथं संपन्न झालेलं आहे. त्या उद्घाटन संपन्नी त्यांच्या संपूर्ण कुटुंब व आमचे युवासेना सहसचिव करण मडवी, नरेश सकपाळ, सूरज गायकवाड व तसेच आमचे सर्व युवसैनिक इथं उपस्थित आहेत. असेच आमचे सर्व पदाधिकारी व युवक आज महाराष्ट्रात अनेक रोजगार धंदे करून कुठंतरी एक महाराष्ट्राला वेगळी चालना इथं उपलब्ध होईल. महाराष्ट्रात अशाच युवकांनी रोजगार करून महाराष्ट्र कुठेतरी एक मोठ्या घडणीवर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून तो महाराष्ट्र हा देशात कुठेही कमी नाही याची जाणीव फक्त युवकच करून देऊ शकेल असं एक उत्तम उदाहरण आज आमच्या युवासेनेकडनं एक दाखवण्यात आलं आहे. आज नवीन पिढी या नवीन उद्योजकामध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन कराल आणि कशा शुभेच्छा द्याल? सर्वात प्रथम म्हणजे ऋषिकेश कुंभारकर युवासेनेचे विभाग अधिकारी त्यांनी त्यांची इच्छा खूप होती की इतक्या गेले 2-3 महिन्यापासून ते असे झटत होते की त्यांना हे कॅफे चालू करायचं होतं. त्यांनी खूप असा स्ट्रगल केला आणि त्याची म्हणजे मनापासून त्यांची इच्छा होती की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि युवा उद्योजक म्हणून त्यांना काहीतरी करून दाखवायचं होतं. त्यांनी त्यांची जिद्द पूर्ण केली आणि त्यांनी आज एक टॉक सेलिब्रेशन या नावाने एक कॅफे ओपन केलं आहे आणि त्या कॅफेला आम्ही स्वतः सदिच्छा भेट देतो आणि त्यांना आम्ही पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आहे. आणि ह्याच इट टॉक सेलिब्रेशनच्या कमसे कम अशा एक 10-20 ब्रांचेस पूर्ण नवी मुंबईत आणि महाराष्ट्रात पसराव्यात अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. ऋषिकेश कुंभारकर यांनी व्यवसाय करण्याचा निश्चय केला होता, तो सर्व मित्रपरिवार आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आज पूर्ण झाला असून प्रत्येक तरुणांनी अगोदर व्यवसाय करा, मगच नोकरी करायची की नाही ते ठरवा असा मोलाचा संदेश देत सर्वांचे आभार मानले. ते कॅफे चालू करण्यासाठी मी भरपूर काळ यासाठी प्रयत्न करत होतो, त्याच्यानंतर मला आज कुठे हा सक्सेस भेटला आहे आणि त्याच्यामध्ये माझे सहकारी सगळे आहेत ज्यांच्या मोठ्यांचे आशीर्वाद म्हणजे माझ्या वडिलांचे झाले. घरच्यांचे तर मला भरपूर सपोर्ट आहे, अजून बाहेरून झालं आपले सहकारी आता नरेश दादा वगैरे आहे किंवा हे सगळे असे त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांच्यामुळे मी आज इकडे आलो.
ते जे करतायत आणि ते अजूनही त्यांचा मला सपोर्ट असल्या कारणाने मला कुठल्याही गोष्टीची अजून कमी मला भासत नाही. आणि उद्योजकांचं झालं तर आजची नवीन पिढी बघायला गेलं तर नवीन धंदा काय करायचा असेल, उद्योजक काय करायचं असेल तर ते पहिले घाबरतात. शॉक शायनिंगला इकडे तिकडे ते पैसे खर्च करतात, पण थोडं लक्ष जर इकडे दिलं तर त्यांचं कुठंतरी लाईफ सेटल होईल. नवीन उद्योजकासाठी काय तुम्ही सांगू शकता अजून? सांगू शकतो म्हणजे आता त्यांनी जर त्यांना काय करायचं हे जर त्यांनी ठरवलं आणि त्या गोष्टीचा त्यांनी जर पाठलाग केला तर नक्कीच त्यांना ती गोष्ट हासिल होण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही. थोडं लेट पण थेट पण त्यांचं काय होऊन जाईल. आता सगळ्यांनी मला उपस्थित असेल किंवा सोशल मीडियातर्फे किंवा भेटून किंवा कुठल्या SMS द्वारे सोशल मीडियाद्वारे ज्यांनी मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या असेल त्यांचे मी आभार मानतो. आणि आमचे सर्वात मोठे बिग बॉस देशमुख अण्णा यांनी आपल्या इथं भेट दिल्याबद्दल त्यांचे सर्व जास्त हार्दिक अभिनंदन. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खानसह शिल्पा नरवणे यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.